पर खुर्ची घ्या ना, एक खुर्ची थांबा, तुमचा हात, पाच एक पक्ष प्रवेश झालेले आहेत. रोज कोणी ना कोणीतरी चांगली कार्यकर्ती माणसं शिवसेनेत येत आहेत. राजन तेली तर मूळचं आमचंच, मधल्या काळामध्ये थोडेसे नाही म्हटलं तरी दिशाभूल झाली होती. त्यांच्या लक्षामध्ये आलं की ज्या दिशेने ते चालले होते ती काही त्यांची दिशा नव्हती. आता सोबत ते आलेले आहेत, परत स्वगृही आलेले आहेत, आणि मला खात्री आहे की जसे राजन परत आलेले आहेत तसेच राजनसारखे अनेक कार्यकर्ते हे जे दिशा बोलून इकडे तिकडे गेलेत ते मोठ्या संख्येने परत शिवसेनेत यायला लागलेले आहेत. एकूणच काय की राज्यामधलं वातावरण, राजकीय वातावरण मी बदलायला लागलं असं नाही म्हणणार, बदललेलंच आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत आता महाविकास आघाडीचं सरकार येणार किंवा महाविकास सरकार आघाडीचं सरकार आणणारच हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. सावंतवाडीमध्ये राजन तेली यांचा उमेदवार म्हणून आपण काही विचार करता, तुम्हाला काय वाटतं, करू की नको? आता आता आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे विचार करायला काही हरकत नाही. संघर्ष त्यांना एकदा त्याला अंतिम स्वरूप द्यायचं आहे, संपवायचं, म्हणून ते शिवसेनेत परत आले. त्यांना पाहिजे बोलायचं बोलू द्या ना, परत राजन बोला. नाही, कधीतरी काही गोलमाल होतो, जसा इथे अमोल किर्तीकरांची इकडे झाला तसा मला असं वाटतं कोकणात पण झाला असेल. पण कोकण आणि शिवसेना हे एक जीव आहे. शिवसेनेला कोकणापासून आणि कोकणाला शिवसेनेपासून कोणी तोडू शकत नाही हे येणारी निवडणूक पुन्हा सिद्ध करून जातो. आचारसंहिता काल लागले. याबद्दल माहिती घेणे आणि तुमच्याशी बोलत खास करून विदर्भाच्या जागा आहेत, आडमुठी भूमिका नाना पटोले, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये. मी याबद्दल माहिती घेऊन आपल्याशी बोलत अमरावती आपण विदर्भाच्या अमरावती अमरावती रामदेव काँग्रेसच्या काही हायकमांड किंवा दिल्लीतल्या नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालं का? जागा वाटप हा तुम्हाला कल्पना आहे की एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं की अजूनही अशी फार मोठी काही तंटाबखेडा झाला आहे असं माझ्या कानावरती काही आलेलं नाही. मगाशी संजय राऊत पण येऊन गेलेत, अनिल देसाई पण आहेत. माझ्या कानावर ज्या वेळेला येईल तेव्हा मी त्याच्यावरचं भाष्य नक्कीच करेन. जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल, कारण निवडणुकीच्या आत दिवस कमी राहिले, अगदी हा मी गमतीचं उत्तर असलं तरी येत्या 2-3 दिवसात किंवा त्याही पेक्षा उद्या तर उद्या हा जागा वाटप संपू शकतो एवढ्या अंतिम टप्प्यात तो आलेला आहे. लोकसभेच्या विदर्भातल्या तुम्ही रामटेक आणि अमरावती काँग्रेस कोल्हापूर पण सोडली, तर या बदल्यात विदर्भामध्ये त्या प्रमाणात विधानसभेसाठी जागा पण अजून जाहीर कुठे झाले काय? त्यामुळे असं नाही, अजून जाहीर नाही झालेलं आहे. प्रत्येक पक्ष वेगळा वेगळा आहे, विलीनीकरण झालेलं नाही आहे. साहजिकच आहे, आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढत आलेलो आहोत. गेली लोकसभेला जागा कमी होत्या, विधानसभेला जास्त आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्राथमिक आघाडीच्या वेळेला थोडी चर्चा होईल. तुम्हाला लवकरात लवकर कळेल. धन्यवाद सर.